नमस्कार, मी अस्मिता। माझ्या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप स्वागत। आजची आपली रेसिपी आहे गोड शंकरपाळी। याच्यासाठी मी इथे एक वाटी साखर, एक वाटी तूप आणि एक वाटी दूध घेतलं आहे। इथे मी छोटी वाटी सेट केली आहे। कमी प्रमाणात शंकरपाळी करायची असेल तर छोटी वाटी सेट करावी। दूध, तूप आणि साखर ही एकत्र आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे आणि स्लो गॅसवर आपल्याला साखर विरघळून घ्यायची आहे। इथे आपल्याला उकळी वगैरे आणायची नाही, फक्त स्लो गॅसवर आपल्याला साखर विरघळेपर्यंत हे मिश्रण गरम करून घ्यायचं आहे। साखर विरघळून तयार आहे। आता आपल्याला हे मिश्रण थंड करून घ्यायचं आहे। इथे आपण तयार केलेलं मिश्रण हे थंड झालं आहे। आता आपण याच्यामध्ये मैदा मिक्स करायचा आहे। इथे मी सुरुवातीला एक कप मैदा घेतला आहे। ह्या मिश्रणामध्ये मावेल तितका मैदा आपल्याला मिक्स करायचा आहे। सुरुवातीला एक कप मैदा आपण इथे मध्ये मिक्स करून बघू। फार खुसखुशीत आणि चवीला छान अशी शंकरपाळी बनतात। चवीसाठी मी अर्धा टीस्पून मीठ इथे घालून घेतलं। चपाती मळतो तितका आपल्याला हा स्मूथ असा गोळा बनवून घ्यायचा आहे। तुम्ही इथे बघू शकता ह्या मिश्रणात मैदा आणखी लागेल। आणखी मी एक कप मैदा इथे घेतला आणि त्याच्यातला अर्ध्यापेक्षा जास्त मैदा मी याच्यामध्ये वापरला। मिश्रण आपल्याला हे चांगलं मळून घ्यायचं आहे। फार सैल नाही आणि फार घट्ट नाही। आपल्याला चपाती मळतो, चपाती मळताना जशी कणिक लागते त्या पद्धतीचा आपल्याला इथे गोळा हा मळून घ्यायचा आहे। परातीमध्ये चांगला गोळा मळला जातो, तुम्ही इथे बघू शकता। अशा पद्धतीने केलेली शंकरपाळी ही सहसा फसत नाही, तुम्ही नक्की करून बघा। इथे 2 टेबलस्पून मैदा माझा उरला आहे। 2 कपाला 2 चमचे मैदा हा उरला आहे। आता भिजवून घेतलेला मैद्याचा गोळा आपल्याला अर्धा तास झाकून ठेवायचा आहे। तुम्ही 2 तास सुद्धा हा मैद्याचा गोळा झाकून ठेवू शकता आणि नंतर शंकरपाळी लाटू शकता आणि अर्ध्या तासाने सुद्धा ही शंकरपाळी लाटायला घेऊ शकता। मैदा आपल्याला चांगला कुटून घ्यायचा आहे, गोळा हा सॉफ्ट बनवून घ्यायचा आहे। जाडसर इथे आपल्याला शंकरपाळीसाठी पोळी लाटून घ्यायची आहे। गोड शंकरपाळी ही थोडी जाडच छान वाटतात आणि ती खुसखुशीत बनतात, म्हणून इथे जाडसर पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे। चिरा गेलेला पोळीचा भाग आपण इथे काढून घेऊ आणि एकसारखी शंकरपाळी कट करून घेऊ। कट केलेले तुकडे तुम्ही नेक्स्ट शंकरपाळी लाटण्यासाठी वापरू शकता। आपली शंकरपाळी लाटून तयार आहे, तुम्ही इथे बघू शकता। थोडी जाडसर शंकरपाळी मी इथे बनवून घेतली आहे। अशा पद्धतीने संपूर्ण शंकरपाळी एकाच वेळेस तुम्ही बनवून घेऊ शकता आणि नंतर तळायला घेऊ शकता। अशाच पद्धतीने मी संपूर्ण शंकरपाळी ही लाटून घेणार आहे। आणखी एकदा मी तुम्हाला शंकरपाळी ही बनवून दाखवते।
उरलेल्या गोळ्यापैकी आणखी एक गोळा आपल्याला घ्यायचा आहे आणि जाडसर अशी पोळी लाटून घ्यायची आहे। जिरा गेलेला जो पोळीचा भाग आहे तो आपल्याला नेक्स्ट गोळ्यामध्ये ऍड करून परत शंकरपाळी ही लाटून घ्यायची आहे। जिरा गेलेला भाग आपण कट करून घेऊ। आता आपण शंकरपाळी तळायला सुरुवात करू। इथे मी मीडियम गॅसवर तेल गरम करून घेतलं। तेल गरम झाल्यावर आपल्याला एखादा तुकडा तळून बघायचा आहे, तेल गरम झालं की नाही हे चेक करायचं आहे आणि नंतर थोडी थोडी शंकरपाळी आपल्याला इथे तळून घ्यायची आहे। शंकरपाळी ही स्लो गॅसवरच आपल्याला तळून घ्यायची आहे। ही शंकरपाळी जाडसर लाटल्यामुळे स्लो गॅसवरच तळावी लागतात म्हणजे ती खुसखुशीत अशी आजपर्यंत अशी तळल्या जातात, चांगली खुसखुशीत बनून तयार होतात आणि थोड्या थोड्या प्रमाणातच आपल्याला ही शंकरपाळी तळून घ्यायची आहे। एका वेळेस खूप सारी शंकरपाळी तेलामध्ये घालू नका। थोडा वेळ शंकरपाळी तेलामध्ये सेट होऊ द्या, नंतर झाऱ्याच्या साहाय्याने परतून एकसारखा रंग येईपर्यंत शंकरपाळी ही तळून घ्या। सोनेरी रंग येईपर्यंत ही शंकरपाळी तळून घ्यायची आहे। फार डार्क रंगावर ही शंकरपाळी तळायची नाही। तुम्ही इथे बघू शकता हलका सोनेरी रंग आला आहे। आता आपण शंकरपाळी ही बाहेर काढून घेऊ। शंकरपाळी ही फार गरम असतात आणि त्याची कुकिंग प्रोसेस ही चालूच असते, त्याच्यामुळे थोड्या वेळाने शंकरपाळीला आपोआप हा डार्क रंग येतो। म्हणून थोडी लाईट सोनेरी रंगावरच ही शंकरपाळी आपल्याला काढून घ्यायची आहे। अशाच पद्धतीने सर्व शंकरपाळी आपण तळून घ्यायची आहे। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, हे पूर्णतः निःशुल्क आहे, कुठल्याच प्रकारचे चार्जेस सबस्क्राईब करायला लागत नाहीत। शंकरपाळी तळताना काही महत्त्वाच्या टिप्स ह्या लक्षात ठेवायच्या आहे। तूप मोजून घेताना तूप हे पातळ असावे, फार घट्ट तूप जर घेतलं तर शंकरपाळी ही तेलात विरघळू शकतात। शंकरपाळी टाकताना तेलाचं टेम्परेचर हे जास्त असावं म्हणजे शंकरपाळी ही पटकन सेट होतात, पण शंकरपाळी तळताना ही स्लो गॅसवरच तळावी म्हणजे ती फार खुसखुशीत बनतात। अशा पद्धतीने शंकरपाळी तळली तर शंकरपाळी ही बिघडणार नाहीत।
व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे माझ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. अशा पद्धतीने संपूर्ण शंकरपाळी आपल्याला तळून घ्यायची आहेत. शंकरपाळी तळून झाल्यावर सर्व करून घेऊ. धन्यवाद.